ध्वनी आणि संगीत आपल्या रोजच्या जीवनातले अनुभव आहेत ज्याप्रमाणे आपण डोळ्यांनी प्रकाश आणि रंग ओळखतो त्याप्रमाणे आपले कान ध्वनी ओळखतात आधीच्या वर्गांमध्ये आपण ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रणांबद्दल शिकलो ध्वनीचा आणखी अभ्यास करण्याआधी चला आधी शिकलेल्या या संकल्पनांची उजळणी करूयात ध्वनी संगीत आणि ऐकणे या संकल्पना समजण्याकरता तरंगाचे भौतिकशास्त्र या विषयाचा आधार घ्यावा लागतो आपण मूलभूत भौतिक शास्त्राचे नियम वापरून ध्वनी तरंगाचे स्वभाव गुणधर्म आणि वर्तन समजून घेऊया पाहूयात पहिली कृती एक फुटपट्टी घेऊन टेबलाजवळ ती घट्ट धरली दुसरे टोक खाली उडून सोडून दिले तर पट्टी कंप पावे आणि ध्वनी निर्माण होईल कंप होणाऱ्या पट्टीची लांबी कमी जास्त केली तर ध्वनी देखील कमी जास्त येतो पट्टीचा लोमणारा भाग अधिक असेल तर येणाऱ्या ध्वनीचे स्वरमान कमी असते आणि छोटी लांबी जास्त स्वरमानाचा ध्वनी निर्माण करते तुम्ही पट्टीच्या कंपनांचे नीट निरीक्षण करा आणि त्याचा ध्वनीच्या स्वरमानांशी संबंध लावा लांब पट्टी सावकाश कंपन पावते आणि त्याची वारंवारिता कमी असते छोटी पट्टी जलद कंपन पावते आणि त्याची वारंवारिता जास्त असते कंपन होणारी पट्टी हवेच्या रेणूंना ढकलते आणि त्यांचा एकत्र गुच्छ होतो जेव्हा पट्टी मागे पुढे हलते तेव्हा एकत्र येणाऱ्या रेणूंनी तरंग तयार होते ज्याला दबाव तरंग असं म्हणतात रेणू या दबाव तरंगांना हवेच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत प्रक्षेपित करतात जिथे त्यांचे रूपांतर विद्युत संकेतांमध्ये होते आणि मग ते मेंदूपर्यंत पाठवले जातात ॲनिमेशनच्या सहाय्याने आपण या संकल्पनेचा आणखी शोध घेऊया पट्टीचा आवाज तुम्हाला ऐकू येईल पण ध्वनी दिसतो कसा हवेतून जाणारे ध्वनी तरंग असे काहीसे दिसतात जेव्हा मोजपट्टी कंप पावते तेव्हा हवेच्या रेणूची जागा बदलते तुमच्या कानातील पडदा आत बाहेर ढकलला जातो विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात आणि त्यामुळे आपल्याला पट्टीने केलेला आवाज ऐकू येतो ध्वनी तरंग समजून घेण्यासाठी जवळ असलेल्या हवेच्या सर्व रेणूंपैकी आपण एकाच रेणूवर आता लक्ष केंद्रित करू पट्टीचे कंपन झाल्यावर ती जवळच्या रेणूंना ढकलते आणि ओढते ज्यामुळे एक शृंखला प्रक्रिया होते ज्यामुळे कानाचा पडदा आत बाहेर जातो जास्त लांबीच्या पट्टीमुळे कमी स्वरमान असलेला ध्वनी येईल कमी लांबीच्या पट्टीमुळे जास्त स्वरमान असलेला ध्वनी येईल तुम्ही पट्टी नीट पाहिली तर ती प्रतिसेकंद खूप वेळा डावी उजवीकडे आणि परत सुरुवातीच्या स्थानी जाते पट्टी प्रत्येक सेकंदाला किती वारंवार कंप पावते याला वारंवारता म्हणतात एका सेकंदात होणारी कंपने आपण संगीत ध्वनी प्रक्षेपकावरून ऐकतो हे संगीत पूर्वी ध्वनी विस्तारक यंत्राने रेकॉर्ड केलेले होते ध्वनी विस्तारक यंत्र हवेच्या रेणूंची हालचाल आपल्या कानातील पडद्यासारखेच रेकॉर्ड करतात पण ते पुन्हा पुन्हा ऐकता येतील असे संग्रह करून ठेवतात जेव्हा रेकॉर्ड केलेले संकेत पुन्हा चालवले जातात विद्युत संकेत कानाला लावण्याच्या यंत्रामध्ये पाठवले जातात जे स्रोतासारखेच रेणूंना पुन्हा कंपित करतात आपण जर एका संकेत रेणूकडे लक्ष दिले तर असे दिसेल की तो सारखा मागे पुढे असा हलतो क्षैतिज अक्षवेळ दर्शवतो तर उभा हवेच्या रेणूचे विस्थापन दर्शवतो केंद्रीय रेषा हवेच्या रेणूची समतोल स्थिती दाखवते हवेच्या रेणूची आंदोलने जशी जशी जास्त होतील तसा ध्वनी मोठा होत जातो समतोल स्थितीपासून सर्वात जास्त विस्थापन होते त्याला ध्वनी तरंगाचा आयाम असं म्हणतात तरंग काल म्हणजे हवेच्या रेणूला एक वेळा पूर्णपणे पुढे आणि मागे जाण्यासाठी लागणारा वेळ पुढे आणि मागे जाण्याच्या हालचालीला चक्र असे म्हणता येईल तरंग काल सेकंदात मोजला जातो तरंगकाल कमी केला एक वेळा पूर्णपणे पुढे आणि मागे जाण्यासाठी लागणारा वेळसुद्धा कमी होतो हवेच्या रेणूला जितका कमी वेळ लागेल तेवढा आपल्याला उच्च स्वर ऐकू येतो याचा वारंवारतेशी खूप संबंध आहे एका सेकंदात होणारी आंदोलने म्हणजे ध्वनी तरंगांची वारंवारता वारंवारतेचे एक किंवा एका सेकंदात एक चक्र यालाच हर्ट्स म्हणतात फ्रिक्वेन्सी साउंड जनरेटर ऍप चा उपयोग आपण वेगवेगळ्या वारंवारिता ऐकण्यासाठी करूया फिरत्या चक्रचिन्हाला फिरवून अर्थात रेग्युलेटरच्या मदतीनं आपण ध्वनीची वारंवारिता कमी जास्त करू शकता हा सूर चारशे चाळीस हर्ट वारंवारित इतका आहे उच्च सुरांची वारंवारिता जास्त असते आणि खालच्या सुरांची वारंवारिता कमी असते हा सूर शंभर हर्ट्स वारंवारिता इतका आहे आपण जशी जशी वारंवारिता वाढवतो तसे स्वरमान बदलत जाते आपल्याला कमीत कमी 20 हर्ट्स वारंवारिता आणि उच्च म्हणजे वीस हजार हर्ट्स वारंवारिता ऐकू येऊ शकते कुत्र्यांना चाळीस हजार हर्ट्स इतक्या उच्च वारंवारितेपर्यंत ऐकू येते एक गोष्ट लक्षात घ्या की निसर्गात एकच वारंवारिता मूल्य असलेले ध्वनी उपलब्ध नाहीत आपण जेव्हा एखादे वाद्य वाजवतो तेव्हा आप आपल्याला ऐकू येणारा ध्वनी अनेक वारंवारिता असलेल्या ध्वनींचे मिश्रण असते ज्याची मूलभूत वारंवारिता एकच असते अनुतरंग वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो वस्तूची कंपने आसपासच्या माध्यमातील कणांना कंपित करतात यामुळे ऊर्जा त्या माध्यमातून वाहून नेली जाते अनुतरंग म्हणजे असे तरंग ज्यामध्ये माध्यमाच्या प्रत्येक कणाची हालचाल ऊर्जा वाहण्याच्या दिशेला समांतर असते अनुतरंग स्लिंकीमध्ये बनवता येतात थोडा विचार करा जर स्लिंकीला आडव्या दिशेने ओढले आणि स्लिंकीच्या पहिल्या वेटोळ्याला आडव्या दिशेने छेडले तर काय होईल या बाबतीत स्लिंकीचे अर्थात माध्यमाचे प्रत्येक वेटोळे कंपनीय गतीमध्ये नेले जाते जे ऊर्जा वाहण्याच्या दिशेला समांतर अशा दिशेने असते हवेमधील ध्वनी तरंग आणि द्रव पदार्थातील तरंग अनुतरंग असतात ध्वनी ज्या माध्यमातून पाठवला जातो त्यातील कण ध्वनीच्या समांतर दिशेने कंपित पावतात म्हणून यांना अनुतरंग असे म्हणतात ध्वनी तरंग, तरंग निर्माण करणारा स्रोत कोणताही असला तरी हवेतून जाणारे ध्वनी तरंग नेहमीच अनुतरंग असतात उदाहरणार्थ कंपन होणारी तार किंवा ट्युनिंग फोर्कचे कंपन अनुतरंगाचा मूलभूत गुणधर्म माध्यमाचे कण ऊर्जा वाहण्याच्या दिशेला समांतर अशा दिशेने कंप पावतात असा आहे ध्वनी तरंग माध्यमाच्या कणाकणामधील परस्पर क्रियेमुळे होणाऱ्या कंपनामुळे बनते म्हणून ध्वनी तरंग या यांत्रिक लहरी असतात अवतरंग अवतरंग म्हणजे हलणारे तरंग ज्यामध्ये ऊर्जा वाहण्याच्या दिशेला लंब दिशेने आंदोलने होतात तळ्यात उठणारे तरंग आणि दोरीचे हळणे यांना अवतरंग म्हणू शकतो दोरीचे एक टोक पक्के बांधून दुसरे टोक आपल्या हातात धरले तर हात वर खाली हलवून तुम्हाला अवतरंग बनवता येतील ध्वनी घन पदार्थामधून अवतरंग रूपाने जातो सारांश आपण कृती ॲनिमेशन आणि अनि सिम्युलेशन यांच्या सहाय्याने ध्वनी तरंगांच्या गुणधर्मांबद्दल शिकलो सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही ध्वनीचे गुणधर्म समजून घेऊ शकता